संपूर्ण महाराष्ट्रात सध्या परिस्थितीत रेतीघाटाचे लिलाव प्रलंबित झाल्याचे दिसून येत आहे. तरी दुसरीकडे मध्य प्रदेशातून झिरोपासवर येणारी रेती सुद्धा काही दिवसांपासून बंद होती. याचाच गैरफायदा घेत मेळघाटच्या सीमेवरून वाहणाऱ्या तापी नदी पात्रातून मध्य प्रदेशातील धामागोलाई आणि धारणी तालुक्यातील चटवाबोड गावातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरविरुद्ध धाडसी कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर मालक विरुद्ध गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्राप्त माहितीनुसार धारणी पोलिसांना तापी नदी पात्रातून चटवाबोड मार्गे रेतीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्तसूत्राद्वारे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दोन ट्रॅक्टरवर अवैधरित्या रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये मधुकर मनू चौरेकर राहणार काटकुंब यांच्या मालकीच्या महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक MS 27 BV 8363 तर दुसरा ट्रॅक्टर नंबर नसलेला रामगोपाल रामाजी मावसकर राहणार चटवाबोड याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबूलाल काजदेकर मोहित आकाशे जगत तेलगोटे शेख गनी चालक संजय मिश्रा धीरज जांबे यांच्या चमूद्वारे करण्यात आली आहे. अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस विभागाने केलेल्या धडक कारवाईनंतर रात्रीच्या अंधारात रेती तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. हे विशेष तश्मीन शेख सुलेमान मेमन शैकिल अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी.